पालीदेवत ग्रामपंचायत पाणी पुरवठा व स्वच्छता समितीत महाभ्रष्टाचार झाला असून या प्रकरणी दोषींवर गुन्हे दाखल करून पाणी पुरवठा समिती बरखास्त करण्याची मागणी भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी केली आहे. मार्केट यार्ड येथील श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेत आमदार प्रशांत ठाकूर बोलत होते. या संदर्भात कायदेशीर कारवाई करण्याबरोबरच पाणी पुरवठा समितीचे दप्तर ग्रामपंचायतीच्या ताब्यात देण्याची मागणी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांना करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. पालीदेवत ग्रामपंचायतीच्या पाणी पुरवठा समितीचे अध्यक्ष एकनाथ भोपी व सचिव गजानन नाईक यांच्या विरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करणे, पाणी पुरवठा समिती बरखास्त करणे व समितीच्या दस्ताऐवजांचे दफ्तर ग्रामपंचायतीच्या ताब्यात द्यावे अशी मागणी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे करण्यात येणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. मार्केट यार्ड येथे झालेल्या या भरगच्च पत्रकार परिषदेस जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, ज्येष्ठ कार्यकर्ते चाहुशेट पोपेटा, उपसरपंच आलुराम केणी, सदस्य अशोक पाटील, योगेश पाटील, प्रकाश पोपेटा, संजय पाटील, राजेश पाटील, ज्ञानेश्वर पाटील, आकुर्ली ग्रामपंचायतीचे सरपंच सचिन पाटील, किशोर सुरते यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी पत्रकारांच्या विविध प्रश्नांना अभ्यासपूर्ण उत्तरे दिली. उघडकीस आलेली माहिती ही खूप धक्कादायक आहे की पक्षप्रवेश शेतकरी कामगार पक्षामध्ये करायचा आहे. याच्यासाठी देखील या पाणी पुरवठा कमिटीनं खर्च केलेले आहेत. अनेक वेगवेगळ्या पद्धतीनं देणग्या ग्रामपंचायत दिलेल्या आहेत, वेगवेगळ्या लोकांना भेटवस्तू त्याच्यामधून दिलेल्या आहेत, वेगवेगळी कामं केल्याचं खोटेपणानं दाखवलं आहे. गटारांच्या कामांपासून अन्य कामं केल्याचं खोटेपणानं दाखवलं आहे. एक पाणी पुरवठा कमिटी कशासाठी खर्च करू शकते याच्यावर काही बंधनं आहेत. ही बंधनं झुगारून टाकून ग्रामसभेच्या पुढे याचा कशाचा हिशोब न देता, ग्रामपंचायतीला न जुमानता हा सगळा खर्च केलेला आहे. याचं कारण ही ग्रामपंचायत शेतकरी कामगार पक्षाच्या पुढाऱ्यांच्या अधीनस्थ आहे आणि त्यामुळे आज जे शेतकरी कामगार पक्षाचे तालुक्याचे चिटणीस आहेत, या चिटणीसांनी आज पाणी पुरवठा कमिटीचे अध्यक्ष म्हणून या भ्रष्टाचारामध्ये मोठ्या प्रमाणावरती भूमिका बजावलेली आहे. आणि या पाणी पुरवठा कमिटीच्या माध्यमातून शेतकरी कामगार पक्षाच्या लोकांनी भ्रष्टाचार केला आहे हा माझा स्पष्टपणानं आरोप होता. आज तो आरोप सिद्ध होताना दिसतो आहे. या पाणी पुरवठा स्वच्छता कमिटीला बरखास्त करण्याच्या विषयी अनेक वेळेला तारांकित प्रश्न लक्ष वेधी वेगवेगळ्या माध्यमातून या मागण्या केल्यानंतर आता त्याला दाद मिळालेली आहे आणि म्हणून जिल्हा परिषदेनं ही कमिटी बरखास्त करावी, पाणी पुरवठा कमिटी, अशी ग्रामपंचायतीला सूचना केली आहे. कोण याच्या आधी सरपंच राहिले 2003 सालापासून याची माहिती मागवलेली आहे. आणि त्याचबरोबरीनं जे जे सरपंच ग्रामसेवक आतापर्यंत होतो त्यांची माहिती मागून त्यांच्यावरती कारवाई करण्याचं त्या ठिकाणी सूचित केलेलं आहे.